डेल्टा प्लसनं काळजी जरी वाढवली असली तरीसुद्धा डेल्टा प्लस हा विषाणूप्रमाणे पसरत नाही त्यातच डेल्टा विषाणूमुळे दगावलेले रुग्णसुद्धा गंभीर आजार असलेले आहेत त्यामुळे याबाबत आत्ता तरी लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता नाही असं राज्य सरकार राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे म्हणालेले आहेत डॉक्टर प्रदीप आवटे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आता आणखीन एक नवीन संकट आलेलं आहे का काय याची चर्चा सुरू झाली आहे याचं कारण ठरलंय ते म्हणजे डेल्टा प्लस रुग्णांची वाढलेली संख्या नेमका यात किती गांभीर्य आहे किती गांभीर्याने आकडेवारीला घ्यायला पाहिजे याचा नेमका अर्थ काय काढायचा या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर प्रदीप आवटे आहेत सर सहासष्ट रुग्णांची आकडेवारी काल होती पण यातले बऱ्याचशा रुग्णांच्या बाबतीत असं होतंय की रिपोर्ट ऋषीदा येतोय ते बरे होऊन गेलेले असतात डेल्टा प्लस खूप गांभीर्याने घ्यायची कितपत गरज आहे डेल्टा प्लस किंवा डेल्टा याच्याबद्दल सर्वसामान्य व्यक्तींनी पॅनिक होण्याची गरज नाही भिण्याचं कारण नाही मुळामध्ये विषाणू बदलतात विषाणूचा जी काही जनुकीय रचना आहे त्याच्यामधला जो प्रथिरांचा क्रम आहे तर तो बदलत जातो प्रथिनांचा क्रम एका जागी जरी बदलला तरी त्याला आपण म्युटेशन म्हणतो हा जो अभ्यास आहे तो अभ्यास अभ्यासमुळात तज्ज्ञांच्याकरता जे धोरण त्यांच्या त्यांच्याकरता लसीकरणाच्या अनुषंगानं लस कोणत्या प्रकारची हवी त्याच्याकरता आवश्यक आहे सर्वसामान्य व्यक्तीच्याकरता विषाणू डेल्टा असला काय डेल्टा प्लस असला काय अल्फा असला काय किंवा कॅपा असला काय आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला हात स्वच्छ व्हायचे आहेत मास्क वापरायचं आहे गर्दी टाळायची एकमेकात अंतर ठेवायचं आहे अनावश्यक प्रवास टाळायचा आहे त्यामुळे आपल्याला जे करायचंय ते काहीही बदलत नाही त्याच्यामुळे आपण घाबरायचं कारण नाही डेल्टा प्लस हा अधिक घातक आहे अशी जी चर्चा आहे त्यात कितपत तथ्य आहे आता दिसतंय काय आपल्याला की सहासष्टमधल्या एकतीस रुग्णांना कुठं भरती करायची सुद्धा गरज पडली नाही एवढे ते सौम्य किंवा लक्षणविरहित होते त्याच्यानंतर आपण पाहतो आहोत की बऱ्यापैकी रुग्णांच्यामध्ये मध्यम स्वरूपाचा आजार होता त्याच्यामुळं एकूणात जे आपण पाहतो हो, आहोत त्याच्यामध्ये फार गंभीर स्वरूपाचा आजार दिसत नाही मात्र आता या सहासष्टमध्ये एकूण पाच मृत्यू आहेत हे पाचही मृत्यू आपण जर पाहिलं तर ते वर्ष पासष्ट पेक्षा अधिक असणाऱ्या नागरिकांचे ना। आहेत त्याच्यामुळे हा नेहमीच अतिजोखमीचा गट राहिलेला आहे त्या गटामधले हे मृत्यू आहेत म्हणजे याच्यामध्ये कुठेही मृत्यू तरुण मुलांच्यामध्ये नाही आहे आपल्याला दिसतंय आता तरी सध्या जी काही आकडेवारी त्याच्यामध्ये आणि या प्रत्येकाला वयवर्ष पासष्ट पेक्षा वर्षे जास्त आणि या प्रत्येकाला किडनीचा आजार डायबिटीज हायपर टेन्शन कुणाला मानसिक आजार असं प्रत्येकाला काही ना काहीतरी अतिजोखमीचे आजार होते हेही आता समोर आलेलं आहे त्याच्यामुळं साधारणपणे जो ग्रुप वल्नरेबल आहे त्याच्यामध्ये गंभीर स्वरूप झालेलं आहे असं आपण पाहतो आहोत त्यामुळं आजच्या घडीला तरी आपण फार घाबरून जायची गरज नाही कॅमेरामॅन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी साम टी व्ही पुणे